सकाळची वेळ आहे आणि प्रत्येकाची आपापली तयारी चाललेली आहे. तर कोणाला कॉलेजला जायचं आहे, कोणाला ऑफिसला जायचं आहे, तर मग प्रत्येकाला टिफिन हा लागणारच की नाही. चला आज टिफिनसाठी राजमा बनवायचा आहे. रात्रभर राजमा भिजू घातलेला, मी मस्त भिजला आहे. आता त्याला शिजवून घ्यायचं आहे, तेही कुकरमधून. तर इथे आता राजमा कुकरमध्ये टाकला आहे मी, त्याचबरोबर पाणी टाकलं आहे, थोडासा खडा मसाला टाकला आहे म्हणजे तेजपत्ता, दालचिनीचा तुकडा, एक काळी वेलची, 3 ते 4 लवंगा आणि काळी मिरी. आता कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्यात आपल्याला. आता एक इकडं राजमा शिजतोय, तोपर्यंत आपण जिरा राईस, राजमा म्हटल्यावर त्याच्याबरोबर जिरा राईस हा आलाच. तर जिरा राईस बरोबरच खूप भारी लागतो राजमा. तर इथे बनवायचा जिरा राईस. तर जिरा राईस बनवण्यासाठी पॅनमध्ये मी तूप टाकून घेते. तूप गरम झाल्याच्या नंतर जिरं टाकायचं त्याच्यामध्ये. जिरं छान तडतडलं की पाणी आणि तांदूळ टाकून द्यायचे. तर इथे तुम्ही अगोदर भात पण शिजवून घेऊ शकता, म्हणजे राईस पहिला शिजवून घ्यायचा आणि नंतर जिऱ्याची फोडणी द्यायची. तसाही जिरा राईस मस्त लागतो. पण इथे अगोदर मी फोडणी देते आणि मग राईस याच्यामध्ये टाकते, म्हणजे तांदूळ. तर आता हे जिरे तडतडलेत आणि याच्यामध्ये आता मी 2 वाटी म्हणजे तांदूळ घेतला आहे बासमती राईस. तर 4 वाट्या पाणी घ्यायचं आहे, म्हणजे परफेक्ट प्रमाण होणार आहे आपल्या भाताचं. मोकळा सळसळीत भात होतो, म्हणजे भातात जास्त पाणी झालं तर पाणी म्हणजे जास्त पाण्यामुळे गिजगीज होतो नाही का भात. तर प्रमाण जर आपण व्यवस्थित घेतलं ना तर मोकळा सळसळीत भात होतो. तर इथे 2 वाट्या तांदूळ घेतलेत मी, तर त्याच वाटीने 4 वाटी पाणी, टेस्टसाठी मीठ टाकलं आहे आणि आता स्वच्छ धुवून घेतलेला बासमती राईस. तर शक्यतो बासमती राईसचाच जिरा राईस जो असतो ना राजमाबरोबर खायला मस्त लागतो. मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून एकदम मीडियम गॅसवरती भात शिजवून घ्यायचा. आता एकीकडं भात पण आपला रेडी होतोय, म्हणजे जिरा राईस तोपर्यंत भाजीची तयारी. म्हणजे राजमा शिजवलाय, कुकरच्या 1-6 शिट्ट्या काढून घेतल्यात मी. मीडियम साईजचे 4 कांदे घेतलेत, त्याला बारीक कट करून घेते. तर इथे आपल्याला ग्रेव्ही, म्हणजे दाटसर ग्रेव्ही तयार करायची आहे याची. तर कांदा आणि टोमॅटोचं म्हणजे भरपूर लागणार आहे. टोमॅटोची आपल्याला प्युरी लागणार आहे, म्हणजे मिक्सरच्या भांड्यातून टोमॅटोला फिरवून घ्यायचं आणि कांदे या पद्धतीने एकदम बारीक चिरून घ्यायचे. तर इथे राईस पण आपला रेडी झालेला आहे. 2 टोमॅटो घेतलेत मी आणि तेही छान असे मोठ्या साईजचे मस्त लाल भडक टोमॅटो आहेत. तर ग्रेव्हीला छान मस्त कलर येईल. काही दिवसांपूर्वी हेच टोमॅटो 200 रुपये किलो होते आणि आता 30 रुपये किलो. बघा, एक टोमॅटो आपल्याला 2 दिवस वापरावा लागायचा आणि आता 2-2 टोमॅटो वापरतोय. याचा अर्थ असाच की माणसाच्या जीवनाचंही तसंच आहे, कधी चढ आहे, कधी उतार आहे, कधी ऊन आहे, तर कधी सावली आहे. तर इथं बघा, कुकरचे छान अशा 6 शिट्ट्या काढून घेतल्यात. थंड झाल्याच्या नंतर कुकर खोलला आहे मी. तर आता बघूया राजमा शिजलाय की नाही. मस्त शिजलेला आहे राजमा. तर चला आता आपण याची ग्रेव्ही तयार करून घेऊया. आता इथे आपण बघा, राजमा शिजवताना जे काही खडे मसाले टाकलेले होते त्याचं काम झालं आहे, म्हणजे त्याचा पूर्ण फ्लेवर आहे तो याच्यामध्ये आलेला आहे. तर याच्यातले खडे मसाले आपण काढून घेऊया. तर तेजपत्ता, दालचिनी, काळी वेलची वगैरे जे काही आपल्याला म्हणजे काढता येईल तेवढं आपण काढून घ्यायचे गरम मसाले. तर इथे मी खडे मसाले काढून घेतलेले आहेत. आता पटकन ग्रेव्ही तयार करून घेते, नाहीतर मिस्टरांना ऑफिसला उशीर होईल. तर आता कढई गॅसवरती ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्याच्या नंतर कांदा. तर इथे आपल्याला 3 ते 4 कांदे मी मीडियम साईजचे सांगितल्याप्रमाणे कट करून घेतलेत, म्हणजे आपल्याला ग्रेव्ही पण जरा जास्तच करायची आहे. आणि ही ग्रेव्ही आहे, तुम्हाला पातळ आवडत असेल तर तुम्ही पातळ करा आणि घट्ट आवडत असेल तर घट्ट देखील करू शकता. कांदा छान असा परतवून झालेला आहे बघा, गोल्डन कलरचा झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये गरम मसाला आणि कसुरी मेथी टाकून घेतली, त्याचबरोबर हळद आणि काश्मीरी मिरची पावडर, अद्रक लसूणची पेस्ट. आता मसाला छान असा मिक्स करायचा आणि व्यवस्थित तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं.
तर हा मसाला आपण एक 3 ते 4 मिनिटं छान असा परतवून घेतलाय. त्याच्यामध्ये आता टोमॅटोची प्युरी ॲड करून घ्यायची. मिक्स करून घ्यायचं आणि एक 6 ते 7 मिनिटं मसाल्याला ना छान असं फ्राय करून घ्यायचं. म्हणजे जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत मसाला आपल्याला फ्राय करायचा आहे, तरच या ग्रेव्हीची टेस्ट मस्त लागते. तर आता इथे बघू शकता मसाल्याला तेल सुटायला सुरुवात झाली. शिजवून घेतलेला जो राजमा आहे ना याच्यामध्ये टाकून द्यायचा. व्यवस्थित असं मिक्स करायचं. तुम्हाला याच्यामध्ये थोडंसं पाणी अजून टाकायचं असेल तर टाकू शकता. म्हणजे कसं, कोणाला दाटसर ग्रेव्ही आवडते तर कोणाला पातळ, तर इथे मी मीडियम साईजचीच ग्रेव्ही तयार करणार आहे कारण मिस्टरांना आणि मुलांनाही टिफिनसाठी द्यायची. तर आणि शक्यतो ही दाटसरच असते तर जास्त पातळ वगैरे नसते, पण कोणाकोणाची चॉईस वेगवेगळी असते, प्रत्येकाची आपापल्या चॉईसनुसार आपण करू शकतो. तर आता याच्यामध्ये टेस्टसाठी मीठ टाकले. झाकण ठेवायचं, 1-7 मिनटं पुन्हा याला मस्त शिजवून घ्यायचे. तर आता इथे बघा राजमा मस्त रेडी झालेला आहे. छान असा वास पण, म्हणजे सुगंध जो आहे ना तो भारी सुटला आहे. कट केलेली कोथिंबीर, आता इकडे मी जिरा राईस पण जो तयार केलेला आहे ना त्याच्यावरती पण थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहे. आणि मिस्टरांचा टिफिन भरणार आहे आता, कारण त्यांना जायचं आहे ऑफिसला. आणि कसं होतं, मग एकदा त्यांची तयारी झाली की त्यांचं चालू होतं, मग दे लवकर मला उशीर होतो आहे. उशीर नसेल झाला तरी पण त्यांचं तसंच असतं की चल लवकर दे मला उशीर होतो आहे. त्याच्यापेक्षा मी अगोदरच टिफिन भरून पण ठेवते. आणि कसं, एकदा त्यांचं झालं की मी निवांत होऊन जाते, म्हणजे मुलांचं आणि माझं काही शांत, म्हणजे निवांत चालू असतं दिवसभर. तर मुलांनाही कोणाला कॉलेजला किंवा कोणाला ऑफिसला जायचं असेल तर ते जातात आणि नंतर मीही निवांत होऊन जाते. तर इथे बघा आता तयार झालेला आहे आपला राजमा, कसला भारी दिसतो आहे आणि टेस्टला पण तसाच झाला आहे. जिरा राईस पण अगदी सुटसुटीत झाला आहे, मस्त एक एक दाणा वेगळा झाला आहे. आता पटाफट मी मिस्टरांचं टिफिन भरते. रोज सकाळी आपल्याला एवढं सारं करायला वेळ मिळत नाही, पण कधीतरी द्यायला पाहिजे असं नक्कीच. तर त्यांनाही दुपारचा पूर्ण लंच मिळाला ना तर मस्त वाटतं जेवायला. फायनली मिस्टरांचा टिफिन भरून झालेला आहे. मस्त टिफिन आहे आज, मिस्टर तर काय खूप खुश होतील. खूप छान टिफिन झाला आहे. छान असा भारी जिरा राईस, मस्त टेस्टी राजमा, चपाती आणि कांदा आणि लिंबू. कांदा आणि लिंबूशिवाय तर काय राजमा खायची मज्जाच नाही, म्हणजे कांदा लिंबूशिवाय. तर चला, मिस्टर निघालेले आहेत ऑफिसला. आजचा टिफिनचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक शेअर, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बाय.